उद्या दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी होणारं थारचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान, चंद्रहर पाटील महाराष्ट्र केसरी विजेते यांच्या संकल्पनेतून हे मैदान उद्या होत आहे. आणि या मैदानावरती सगळ्यात उत्सुक्याचा विषय असा असेल की कोण जिंकणार ही ठार आणि कोण पळणार कोणासोबत उद्या. तर उद्या राहुलभाई पाटील यांचा मथुर व मेहबूब ही गाडी महाराष्ट्रात आज बिनजोडमध्ये सगळ्यांच्या वरती राज्य गाजवणार ही जोडी प्रथमच 3 फेऱ्याच्या मैदानात उद्या पाहायला मिळणार आहे आणि ह्या जोडीचा पायरा फिक्स झालेला आहे. तर हिंद केसरी बकासूर आणि मायब्या ही जोड उद्याच्या मैदानावरती पळताना दिसणार आहे, याच्यात काहीच वाद नाही. गौतम भैया काकडे यांचा वजीर व रामेश्वर केसरी सुंदर ही जोड ही उद्या तुम्हाला मैदानात पाहायला मिळणार. शेवळ्याबांचा बावऱ्या व ट्रिपल हिंद केसरी बाजी, करंजे पुलकरांचा बाजी, मोनी शेट म्हात्रे यांचा बाजी ही जोड उद्या थारच्या मैदानावर पळताना दिसेल. कर्जत जामखेडची फेवरेट जोडी चिक्के आणि रायफल ही जोडी उद्या पळताना मैदानावरती दिसणार आहे थारच्या मैदानावरती. सासवडचे पैलवान राहुल जगताप यांचा कन्हैया व त्याच्यासोबत सोनू बपोतराव यांचा राजा, कडावचा राजा ही जोड उद्याच्या मैदानावरती पळताना दिसणार आहे. तसेच वडकीचा पक्षा, व्हाईट गोल्ड वडकीचा पक्षा व पिस्टन 22-11 ही जोड तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. आंग्रेवाडीचा संभा आणि सचिन मामा पिंपोडे यांचा बागड ही जोड उद्या पाहायला मिळते आपल्याला. नातेपुते माळशिरस साईडची फेवरेट जोडी आहे रायफल आणि सरदार, हे दोघांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे आणि हे दोघे उद्या ठारच्यासाठी पळतील. शारदा पाटील पुणे यांचा लक्षा व राजा ठाकूर ही जोडी उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅगी वजीर गुडीरतन म्हात्रे यांची मॅगी वजीर ही जोडी पळताना पाहायला मिळेल उद्या. उद्या बदलापूरकरांचा भारत आणि त्याच्या सोबत जोडीला काशी हा बैल पळू शकतो. मुंबईचा काशी व भारत ही जोड उद्या आपल्याला पाहायला मिळू शकते. पाहूयात हे जोड आता मध्यंतरीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने पळाली तर आता ती उद्या कशी पळते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. उद्याच्या मैदानावरती मिल्का शेट पण असणार आहेत. मिल्का शेट सोबत एक नवीनच वास्तू तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटणार आहे. लक्ष्मणराव व त्यांच्याच घरचा सुंदर छोटा सुंदर ही जोड त्यांनी घरची गाडी हाणण्याचा ठरवलेला आहे. रोमनच्या सोबत मावळचा एक खोंड पळणार आहे. उद्याच्याला रोमन व मावळचा खोंड पळतोय का रोमन लक्ष्मणराव पळतोय हे थोडंसं गुपितच आहे अजून, ते उद्या सकाळी आपल्याला समजेलच.